आज अपन संशोधन प्रक्रियेमध्ये तथ्य संकलनासाठी वापरला जाणारा अत्यंत महत्त्वाचं तंत्र किंवा साधन म्हणजे प्रश्नावलीची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत। संशोधनामध्ये प्राथमिक आणि दुय्यम अशी दोन प्रकारची तथ्य संकलनाची साधनं वापरतो। प्राथमिक साधनांमध्ये चार साधनांचा समावेश होतो, निरीक्षण, मुलाखत, प्रश्नावली आणि अनुसूची। तर या चार साधनांपैकी प्रश्नावली आणि अनुसूची याच्यामध्ये फारसा फरक नसतो, पण निरीक्षण आणि मुलाखत ही जी दोन साधनं आहेत याच्या काही मर्यादा आहेत। कारण निरीक्षण हे जे तंत्र आहे या तंत्राचा वापर करत असताना अनेक अडचणी येतात। सर्वात पहिली अडचण अशी येते की संशोधक ज्या समूहाच्या वर्तनाचं निरीक्षण करतो हे निरीक्षण करताना संशोधकाला जो अर्थबोध होतो त्या अर्थबोधावर निरीक्षणाचं तथ्य अवलंबून असत। म्हणजे जे निरीक्षण केलं ते निरीक्षण करताना जर चुकीचा अर्थबोध संशोधकाने घेतला तर ते तथ्य देखील चुकू शकतं। तसंच काही काही घटना असतात, प्रसंग असतात की त्यांचं निरीक्षण करता येत नाही, म्हणजे निरीक्षण तंत्राचा सर्वच ठिकाणी वापर करता येत नाही। जसं निरीक्षण तंत्राच्या मर्यादा आहेत तसंच मुलाखत तंत्राच्या देखील मर्यादा आहे। कारण मुलाखत तंत्रामध्ये संशोधक उत्तरदात्याला जे प्रश्न विचारतो या प्रश्नाचा उत्तरदात्याला जो अर्थबोध होतो त्यानुसार तो उत्तर देतो। उत्तरदात्याने जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराचा अर्थबोध संशोधकाला जसा होतो त्याप्रमाणे तो टिप्पणी काढतो। म्हणून ही जी दोन्ही तंत्र आहेत, निरीक्षण तंत्र असेल मुलाखत तंत्र असेल, याच्यावर संशोधकाचे वैयक्तिक विचार, पूर्वग्रह किंवा संशोधकाचं जे आकलन आहे या आकलनाचा फार मोठा परिणाम होत असतो। म्हणून संशोधनासाठी ज्या प्रकारची वस्तुनिष्ठ माहितीची आवश्यकता असते तशी वस्तुनिष्ठ माहिती निरीक्षण किंवा मुलाखत तंत्र जे आहे याच्यातून मिळेलच याची खात्री नसते। म्हणून संशोधनामध्ये जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ माहिती मिळवण्यासाठी प्रश्नावली हे जे तंत्र आहे या प्रश्नावली तंत्राचा वापर जो आहे तो वापर केला जातो। आता प्रश्नावली तंत्र काय आहे? तर प्रश्नावली तंत्र असं आहे की संशोधनामध्ये उत्तरदात्यांकडून शास्त्रीय पद्धतीने तथ्य संकलन करण्यासाठी एक प्रश्नाची सूची तयार केलेली असते। विशेषतः ही सूची जो अध्ययन विषय निवडलेला आहे किंवा जी अध्ययन समस्या निवडलेली आहे या अध्ययन समस्येच्या संदर्भात प्रश्नांचा समावेश असलेली एक सूची असते। ती प्रश्नावली जी असते ती लिखित स्वरूपात असते, लिखित स्वरूपात असते। आणि ही जी प्रश्नाची सूची असते ही उत्तरदात्याकडे पोस्टाने, कुरिअरने किंवा प्रत्यक्षामध्ये भेटून देखील भरून घेतली जाते किंवा आधुनिक काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर प्रश्नावली भरून घेतली जाते। म्हणजे प्रश्नावली म्हणजे दुसरं तिसरं काही नसून संशोधन प्रश्नाच्या संदर्भात असलेल्या प्रश्नांची एक यादी असते। प्रश्नावली म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी दोन व्याख्या आपण दिलेल्या आहेत। पहिली व्याख्या दिली आहे गुड आणि हॅट यांनी। या व्याख्येमध्ये असं म्हटलेलं आहे की गुड आणि हॅट यांच्या मते सामान्यतः प्रश्नावली हे उत्तर प्राप्त करण्याचे असे साधन आहे की ज्यामध्ये पत्रिकेतील प्रश्नाची उत्तरे उत्तरदाता स्वतः लिहितो। कारण प्रश्नावली तंत्रामध्ये जे प्रश्न विचारलेले असतात
त्या प्रश्नांची उत्तर उत्तरदात्याला स्वतः भरावी लागतात. दुसरी व्याख्या बोगार्ट्स नावाच्या विचारवंताने केली. अनेक व्यक्तींना उत्तर देण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नाची यादी म्हणजे प्रश्नावली होय. कारण संशोधनामध्ये जो नमुना निवडला जातो हा नमुना निवडताना अनेक लोकांचा समावेश केलेला असतो. म्हणून प्रश्नावली तंत्राचा वापर अनेक लोकांकडून माहिती गोळा करण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. तर या पद्धतीने प्रश्नावली हे जे तंत्र आहे याच्या व्याख्या सांगता येतात. आता प्रश्नावली तंत्राची वैशिष्ट्ये काय आहेत? तर सर्वात पहिले वैशिष्ट्य आहे की प्रश्नावली हे जे तंत्र आहे हे प्रायमरी म्हणजे प्राथमिक डाटा कलेक्शनचं एक तंत्र आहे. संशोधनामध्ये दोन प्रकारे डाटा जमा केला जातो, प्रायमरी आणि सेकंडरी. याच्यापैकी प्रश्नावली ही प्राथमिक तथ्य संकलनाचं एक तंत्र आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे की प्रश्नावलीमध्ये निव्वळ प्रश्न दिलेले नसतात, तर प्रश्नावलीमध्ये जे प्रश्न असतात त्याची विशिष्ट प्रकारे रचना केलेली असते. म्हणजे अध्ययन विषयाशी संबंधित असलेले जे प्रश्न आहेत ते प्राधान्यक्रमाने त्याची रचना केलेली असते. असे कोणतेही प्रश्न ऍड जे आहेत ते ऍड केलेले नसतात. तिसरं वैशिष्ट्य आहे की प्रश्नावली या तंत्राचा वापर केव्हा केला जातो? जेव्हा एखाद्या मोठ्या अध्ययन क्षेत्रामधून आपल्याला जर तथ्य संकलन करायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात सोपं साधन जर कोणतं असेल तर प्रश्नावली आहे. त्याचं पुढचं वैशिष्ट्य असं असतं की प्रश्नावली तंत्रामध्ये उत्तरदाता हा स्वतः प्रतिसाद जोडवतो आणि उत्तरदात्याने दिलेला लेखी प्रतिसादाचा प्रश्नावलीमध्ये समावेश केलेला असतो. म्हणजे उत्तरदाता स्वतः प्रतिसाद प्रश्नावलीमध्ये देत असतो. पुढचं वैशिष्ट्य आहे की प्रश्नावली तयार करताना साधारणतः सामान्य उत्तरदातांना गृहीत धरून तयार केली जाते, म्हणजे जेणेकरून उत्तरदात्याला ती सोडवताना अडचणी येणार नाहीत. तसंच प्रश्नावली तंत्राचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या तंत्रामध्ये संशोधकाच्या उपस्थितीचा कोणताही प्रभाव पडत नाही. कारण प्रश्नावली एक तर ऑनलाईन भरून घेतली जाते, एक तर कुरिअरने किंवा पोस्टाने किंवा प्रत्यक्ष देऊन देखील भरून घेता येते. म्हणजे संशोधकाच्या अनुपस्थितीमध्ये प्रश्नावली भरून दिली जात असल्या कारणाने संशोधकाच्या उपस्थितीचा कोणताही प्रभाव या तंत्रावर पडत नाही. म्हणून हे वस्तुनिष्ठ तंत्र मानलं जातं. प्रश्नावलीत जो प्रश्नांचा क्रम असतो तो सोप्याकडून कठीणाकडे किंवा सामान्यांकडून विशिष्टाकडे अशा प्रकारे कल जो आहे तो कल केला जातो. त्यानंतर प्रश्नावली तंत्र हे वापरायला खूप सोपं आहे. कारण या तंत्रामुळे वेळेची बचत होते, पैशाची बचत होते. एकाच वेळेस अनेक लोकांकडून तथ्य संकलन जे आहे ते करता येतं. प्रश्नावली तंत्राचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की प्रश्नावली तंत्रामधून प्राप्त होणारी जी माहिती आहे ती इतर जी प्राथमिक तथ्य साधनं आहेत, मुलाखत आहे, निरीक्षण आहे, अनुसूची आहे, या तंत्रापेक्षा प्रश्नावली तंत्रातून मिळणारी माहिती वस्तुनिष्ठ किंवा वैध स्वरूपाची असते. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे की प्रश्नावली तंत्रामध्ये एकाच वेळेस असंख्य लोकांना ती वितरित करता येते. म्हणजे मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करण्यासाठी या तंत्राचा वापर जो आहे तो या तंत्राचा वापर हा केला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्नावली तंत्राचे प्रकार कोणकोणते आहेत? तर प्रश्नावली हे जे तंत्र आहे या तंत्राचे मुख्य दोन प्रकार आहेत, संरचित प्रश्नावली आणि असंरचित प्रश्नावली. आता संरचित प्रश्नावली म्हणजे काय? तर संरचित प्रश्नावली अत्यंत शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली असते. कारण प्रश्नाचे स्वरूप, त्याचा क्रम, त्याची पर्यायी उत्तरे अभ्यासकाने किंवा संशोधकाने अत्यंत काळजीपूर्वक तयार केलेली असतात. कारण प्रश्नाचा जो क्रम निश्चित केलेला असतो त्यानंतर पर्यायी उत्तरे देखील दिलेली असतात. आणि ही जी संरचित प्रश्नावली असते या प्रश्नावलीमध्ये उत्तरदात्याला
संशोधकाने जेवढे पर्याय दिलेले असतील त्या पर्यायामधून कोणतं तरी एक उत्तर लिहावं लागतं, म्हणून या प्रश्नावलीला बंदिस्त प्रश्नावली देखील असं म्हणतात. तर ही स्ट्रक्चरल क्वेश्चनरीज असं त्याचा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे असंरचित प्रश्नावली. असंरचित प्रश्नावली केव्हा तयार केली जाते की अभ्यासकाने किंवा संशोधकाने जो विषय निवडलेला आहे त्या विषयाबद्दल त्याला पूर्ण माहिती नाही किंवा फारशी माहिती नाही, अशा वेळेस प्रश्नावलीत नेमके कोणते प्रश्न विचारावे, उत्तरं कोणती असतील याबद्दल जर अभ्यासकाच्या मनामध्ये शंका असतील तर अशा वेळेस तो अनस्ट्रक्चर्ड म्हणजे असंरचित प्रश्नावली जी आहे ती प्रश्नावलीचा वापर करत असतो. साधारणतः या प्रश्नावलीमध्ये संशोधकाने जो अभ्यास विषय निवडलेला असतो या अभ्यास विषयासंदर्भात काही मूलभूत प्रश्न लोकांना विचारून लोकांची मतं काय आहेत, प्रतिक्रिया काय आहेत किंवा त्या प्रश्नासंदर्भात लोकांचा दृष्टिकोन काय आहे हा समजून घेण्यासाठी असंरचित प्रश्नावलीचा वापर केला जातो. असंरचित प्रश्नावलीमध्ये उत्तरदात्याला उत्तर लेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं, म्हणजे इथं पर्याय दिलेले नसतात, उत्तरासाठी मोकळी जागा सोडलेली असते. त्यांना पाहिजे त्या पद्धतीचं उत्तर जे आहे ते उत्तर उत्तरदाता देऊ शकतो, म्हणून याला मुक्त प्रश्नावली असं देखील काही ठिकाणी म्हटलं जातं. या वरील प्रकारांशिवाय हे जे मुख्य प्रकार आहेत या मुख्य प्रकारांशिवाय तीन उपप्रकार आहेत, त्याच्यापैकी दोन उपप्रकारांची चर्चा वरच्या उपप्रकारांमध्ये केली आहे. त्याच्यामध्ये पहिला उपप्रकार सांगितला आहे बंदिस्त प्रश्नावली. बंदिस्त प्रश्नावली ही ऑब्जेक्टिव्ह किंवा वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रश्नावली असते. या प्रश्नावलीमध्ये प्रश्नाची उत्तर यस किंवा नो, होय किंवा नाही, बरोबर किंवा चूक किंवा पर्याय दिलेले असतात. पाच पर्याय, चार पर्याय असे पर्याय दिलेले असतात. या पर्यायामधून कोणता तरी एक पर्याय उत्तरदात्याला निवडावा लागतो, म्हणजे उत्तरदात्याला उत्तर देण्याचं फारसं स्वातंत्र्य नसतं. दिलेल्या पर्यायामधून एक निवडणं एवढंच त्याचं काम असतं, म्हणून या प्रश्नावलीला बंदिस्त प्रश्नावली म्हणतात. या उलट पुढची जी प्रश्नावली आहे तिला मुक्त प्रश्नावली असं म्हणतात. मुक्त प्रश्नावलीमध्ये प्रश्नाची पर्यायी उत्तरं दिलेली नसतात, तर अध्ययन समस्येशी संदर्भात जे प्रश्न आहेत त्यांची रचना सोप्याकडून कठीणाकडे अशी केलेली असते. प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी जागा सोडलेली असते. त्या जागेमध्ये उत्तरदात्याला आपल्या इच्छेप्रमाणे मर्जीप्रमाणे उत्तर लिहावं लागतं, म्हणजे उत्तरदात्याला उत्तर लिहिण्याचं पूर्ण स्वातंत्र्य जे आहे ते मुक्त प्रश्नावलीमध्ये लिहिलं जातं. ओपन एंडेड क्वेश्चनरीज असं पण त्याला म्हणतात. या व्यतिरिक्त आणखी एक प्रकार आहे मिश्रित प्रश्नावली. याच्यामध्ये बंदिस्त प्रश्नावली आणि मुक्त प्रश्नावली यांचं मिश्रण असतं, म्हणजे काही प्रश्न वस्तुनिष्ठ किंवा बहुपर्यायी स्वरूपाचे असतात तर काही प्रश्न हे उत्तरदात्याला मुक्तपणे उत्तर देण्यास वाव देणारे राहतात. म्हणजे वरच्या ज्या दोन्ही प्रश्नावली आहेत त्यांचं एकत्रीकरण करून ही जी प्रश्नावली जी आहे ती प्रश्नावली तयार केली जाते. तर या पद्धतीने प्रश्नावली हे जे तंत्र आहे या प्रश्नावली तंत्राचे गुण जे आहे, प्रश्नावली तंत्राचे प्रकार जे आहेत ते प्रकार सांगता येतात. आता प्रश्नावली तंत्राचे गुण काय आहेत, तर प्रश्नावली तंत्राचा सर्वात पहिला गुण असा आहे की प्रश्नावली हे जे तंत्र आहे या तंत्राचा वापर अध्ययन क्षेत्र खूप मोठं असेल, विस्तृत असेल, खूप मोठा एरिया निवडला असेल, खूप मोठ्या क्षेत्राचा आपल्याला अध्ययन करायचं असेल तर प्रश्नावली तंत्राचा वापर करणं सर्वात उत्तम मानलं जातं. कारण हे तंत्र खास करून मोठ्या अध्ययन क्षेत्रासाठी वापरणं खूप चांगलं मानलं जातं. दुसरा याचा गुण सांगितला जातो की तथ्य संकलनाची जी इतर तंत्र आहेत, मुलाखत आहे, निरीक्षण आहे, या इतर तंत्रांपेक्षा प्रश्नावली जे तंत्र आहे या तंत्राचा वापर करताना खूप कमी खर्च येतो, वेळ देखील कमी लागतो,
कारण एकाच दिवशी सर्वांकडे पोस्टाने कुरिअरने किंवा ऑनलाईन पद्धतीने अत्यंत कमी वेळेमध्ये सर्वांकडून आपल्याला प्रश्नावली पाठवता येते किंवा भरून मागवता येते. म्हणजे अत्यंत कमी खर्चामध्ये वेळेमध्ये तथ्य संकलन करण्यासाठी या तंत्राचा वापर जो आहे तो या तंत्राचा वापर केला जातो. या तंत्राचा आणखी सर्वात मोठा गुण जर कोणता असेल तर प्रश्नावली हे जे तंत्र आहे या तंत्रावर संशोधकाच्या उपस्थितीचा कोणताही प्रभाव पडत नाही. कारण मुलाखत देताना संशोधक उपस्थित असतो, निरीक्षण करताना संशोधक सहभागी असतो आणि मुलाखतीचा निरीक्षणाचा संशोधक जो अर्थ बोध लावेल त्याप्रमाणे तथ्य संकलन होतं. पण या ठिकाणी प्रश्नावली तंत्रामध्ये संशोधकाच्या उपस्थितीचा प्रभाव पडण्याची शक्यता कमी असते. कारण उत्तरदाता उत्तर लिहिताना संशोधकाच्या अनुपस्थितीमध्ये प्रश्नावली जी आहे ती प्रश्नावली भरत असतो, प्रतिसाद नोंदवत असतो. म्हणून प्रश्नावली हे जे तंत्र आहे हे उत्तरदात्याच्या सोयीने अत्यंत चांगलं तंत्र आहे. कारण या ठिकाणी संशोधक हजर नसतो म्हणून उत्तरदात्यावर कोणतंही दडपण पडत नाही आणि तो मुक्तपणे उत्तर लिहू शकतो. त्याच्यानंतर पुढचा फायदा हा सांगितला जातो की जे हे जे तंत्र आहे प्रश्नावली नावाचं जे तंत्र आहे या तंत्रामधून हाती आलेले जे निष्कर्ष आहेत त्यांचं सांख्यिकीकरण करणं खूप सोपं जातं. कारण मुलाखत तंत्र आणि निरीक्षण तंत्राचं सांख्यिकीकरण करणं खूप कठीण असतं. मात्र प्रश्नावली हे जे तंत्र आहे या तंत्राचं सांख्यिकीकरण करणं खूप सोपं असतं किंवा संगणकाच्या मदतीने देखील आपल्याला संख्यात्मक विश्लेषण जे आहे ते विश्लेषण करता येतं. आणि आणखी एक शेवटचा फायदा सांगितला जातो की प्रश्नावली तंत्राचा वापर करण्यासाठी प्रशिक्षित संशोधकाची आवश्यकता नसते. नौका संशोधक देखील प्रश्नावलीच्या माध्यमातून माहिती गोळा करू शकतो. तसंच या तंत्राच्या माध्यमातून जमा होणारी माहिती ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती जमा होते. म्हणून प्राथमिक तथ्य संकलनामध्ये वस्तुनिष्ठ माहिती जमा करणारा तंत्र म्हणून देखील या तंत्राचा विचार जो आहे तो या तंत्राचा विचार केला जातो. यानंतर प्रश्नावली हे जे तंत्र आहे या तंत्राचे जसे काही गुण सांगितले आहेत कारण संशोधनामध्ये प्रश्नावली हे जे तंत्र आहे याचे जसे काही फायदे आहेत जसे काही गुण आहेत तसे काही दोष देखील दिसून येतात. प्रश्नावली तंत्राचा सर्वात मोठा दोष असा आहे की या तंत्राचा वापर करत असताना लिखित प्रतिक्रिया व्यक्त कराव्या लागतात. कारण तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करून चालत नाही. प्रश्नावलीमध्ये उत्तरदात्याला प्रश्नाचं उत्तर लिहावं लागतं. म्हणून अनेकदा या तंत्राचा वापर फक्त साक्षर किंवा सुशिक्षित वर्गापुरता करता येतो. जर आपल्या अध्ययन क्षेत्रामध्ये अशिक्षित लोकांचा भरणा जास्त असेल तर या तंत्राचा वापर करता येत नाही किंवा हे तंत्र अजिबात जो आहे तो अजिबात उपयोगी नसतो. म्हणून ही फक्त साक्षर लोकांपुरतं वापरायचं तंत्र आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की प्राथमिक तथ्य संकलनाची जी इतर तंत्र आहेत या तंत्रापेक्षा या तंत्राला उत्तरदात्यांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळतो. कारण संशोधक जेव्हा प्रश्नावली पाठवतो तर अनेक लोक प्रश्नावली भरून पाठवत नाही. वारंवार स्मरण पत्र द्यावे लागतात, वारंवार आठवण करून द्यावे लागते. अनेकदा उत्तरदाता भरून पाठवत नाही म्हणून दुसऱ्या उत्तरदात्यांकडे प्रश्नावली पाठवावी लागतात. त्याच्यामुळे हे तंत्र सुरुवातीला जरी आपल्याला खर्चिक वाटत नसलं, वेळखाऊ वाटत नसलं तरी जर प्रतिसाद मिळाला नाही तर हे तंत्र नंतर नंतर खर्चिक होत जातं, वेळखाऊ होत जातं. हा देखील या तंत्राचा दोष आहे. त्यानंतर पुढचा दोष असा सांगितला जातो की प्रश्नावली तंत्राच्या माध्यमातून सविस्तर तथ्य संकलन करायला खूप अडचणी येतात. कारण जो प्रश्नावलीमध्ये जो प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाचा अर्थ लक्षात देऊन उत्तर देण्याची बौद्धिक पात्रता उत्तरदात्याकडे असली पाहिजे.
म्हणजे प्रश्नावलीमध्ये जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर देण्याची भौतिक पात्रता जर उत्तरदात्याकडे नसेल तर तो काय करतो, एक तर प्रश्नाचा चुकीचं उत्तर लिहितो किंवा तो प्रश्न सोडून देतो। म्हणून प्रश्नावलीचं तथ्य संकलन करताना सर्वात मोठी अडचण अशी येते की अनेक प्रश्नावली अपुऱ्या भरून येतात किंवा उत्तरं जी आहेत ती अत्यंत चुकीची नोंदवलेली असतात, जेणेकरून अशा उत्तरांमधून तथ्य संकलन जे आहे ते तथ्य संकलन करणं कठीण जात। पुढचा दोष त्यांनी सांगितलेला आहे की प्रश्नावली तंत्रामध्ये उत्तरदाता हा गोंधळतो, कारण उत्तरदात्या त्या समोर संशोधक नसतो, म्हणून उत्तरदात्याला प्रश्न सोडवण्यासाठी ज्या पद्धतीची प्रेरणा आवश्यक असते ती प्रेरणा त्याला मिळत नाही। कारण संशोधक जर हजर राहिला असता, त्याच्या समोर राहिला असता, तर प्रश्नावलीबद्दल त्याच्या मनामध्ये ज्या शंका निर्माण झालेल्या आहेत त्या शंकांचं त्याने समाधान करून घेतलं असतं, किंवा एखादा प्रश्न समजला नाही, प्रश्नाच्या एखाद्या शब्दाचा अर्थबोध झाला नाही, तर त्याने संशोधकाला विचारलं असतं। पण या ठिकाणी संशोधक उपस्थित नसतो, म्हणून जर प्रश्नामध्ये शंका निर्माण झाली, अर्थबोध झाला नाही, तर मग उत्तरदाता जो आहे तो उत्तरदाता प्रश्न सोडून देतो, कारण त्याला प्रश्न सोडवायला मदत करण्यासाठी संशोधक नसतो। तसंच प्रश्नावली तंत्राचा पुढचा मोठा दोष असतो की प्रश्नावली हे जे तंत्र आहे या तंत्रामध्ये उत्तरदात्याला जर लेखी स्वरूपात आपलं उत्तर जर नीट नोंदवता येत नसेल तर त्याच्यावर दडपण येतं। कारण अनेकदा आपल्याला तोंडी अनेक कल्पना सुचतात, पण प्रत्यक्षामध्ये आपण जेव्हा लिहायला जातो तेव्हा अनेक अडचणी येतात। म्हणून बऱ्याचदा असं होतं की प्रश्नावली तंत्रामध्ये उत्तरदात्याला जे सुचतं ते नीट लिहिता येत नाही, म्हणून त्याच्यावर दडपण येतं, आणि दडपण आल्यामुळे अनेकदा तो चुकीची किंवा अयोग्य उत्तरं जी आहे ती उत्तरं येतात। किंवा प्रश्नावली तंत्राचा सर्वात मोठा दोष असा आहे की प्रश्नावलीमध्ये उत्तरदात्याने जी उत्तरं दिलेली असतात याचा अनेकदा संशोधकाला अर्थबोध होत नाही, म्हणजे नेमकं उत्तरदात्याला काय म्हणायचं आहे याचा अर्थबोध होत नाही, म्हणून देखील मग अशा वेळेस तथ्य कसं जमा करायचं हाही प्रश्न निर्माण होतो। आणि शेवटचा दोष असा आहे की प्रश्नावली तयार करताना सर्वसमावेशक पूर्वग्रह दूषित प्रश्नावली कशी तयार करायची, अशा प्रश्नाची रचना कशी करायची याबद्दल अनेक अडचणी येतात, आणि याच्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शकाची आवश्यकता असते। म्हणून प्रश्नावली तयार करणं हे सोपं काम नाही, तर या पद्धतीने प्रश्नावली हे जे तंत्र आहे या तंत्राचा वापर करताना काय काय अडचणी येतात, किंवा प्रश्नावली हे जे तंत्र आहे या तंत्राची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये काय आहेत याबद्दल सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केलेली आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा, शेअर करावा, माझं चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचा बटन दाबण्यास विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल।